नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हरदे सर सर्वांचं स्वागत करतो. सर्वांना शुभ सकाळ. विद्यार्थी मित्रांनो, आनंदाची बातमी पोलीस भरती. खरं तर कालच मी तुम्हाला सांगितलं होतं की मी उद्या हा व्हिडिओ टाकेल आणि अतिशय महत्वाची अशी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली. मित्रांनो, तात्काळ जागांची माहिती मागवली, अतिशय तात्काळ पद्धतीने जागांची माहिती मागवलेली. आणि शेवट व्हिडिओ पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की तो जो जी आर आला त्या जी आर मध्ये एक महत्वाच्या काही गोष्टींचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. याच्यातून आपल्याला एक समजणार काय जाहिरात कधी येणार, कारण का आतापर्यंत परिपत्रक आहे जी आर, पण हा जो परिपत्रक आहे हा इतरांपेक्षा फार वेगळा आहे. ह्या परिपत्रकाचा अर्थ फार वेगळा झालेला आहे. ह्या परिपत्रकामध्ये डायरेक्ट जाहिरातीचा पूर्णपणे मायना का जी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करायची असते ती वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करायचा जो मायना असतो आपला, डायरेक्टली तो मायना आलेला आहे विथ आरक्षणकृत लक्षामध्ये, त्याच्यामुळे अधिकृत आणि आरक्षणकृत. ठीक आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्वाची माहिती देऊन जाणार आपला आजचा हा अतिशय महत्वपूर्णाचा व्हिडिओ असणार आहे. पोलीस भरती आनंदाची बातमी, तात्काळ जागांची माहिती मागवली, पोलीस शिपाई, चालक शिपाई आणि बँड्समनच्या जागा पण येणार आहे. मी आधीच सांगितलं तुम्हाला बँड्समनच्या जागा एस आर पी एफ मध्ये पण आणि पोलीस मध्ये पण बँड्समनच्या जागा आहेत. तब्बल 6 वर्ष झाले बँड्समनच्या कुठल्याही प्रकारे जागा भरलेल्या नाहीत. पाठीमागच्या 2019 भरतील फक्त रत्नागिरी कोल्हापूरला 2-4 जागा आल्या होत्या, बाकी कुठेही जागा नव्हत्या. तिथेच थोड्याशा थोड्या जागा आल्या होत्या, बाकी कुठे जागा नव्हत्या. 6 वर्ष झाले बँड्समनच्या जागा नाही. त्याच्यामुळे ज्या मुलांची उंची कमी आहे, ज्या मुलांची बाकीची थोडी शारीरिक पात्रता कमी, त्यांच्यासाठी बॅट्समन हे अतिशय महत्वाचं पद असणार. मित्रांनो, त्याबद्दल मी व्हिडिओ पण दिला होता तुम्हाला बॅट्समनच्या संदर्भातला संपूर्ण माहिती असणार. चालते मित्रांनो, जास्त उशीर न घेता आपण सुरू करतोय. कालचं जे परिपत्रक आलं, काल ते परिपत्रकामुळे काय झालं, ते परिपत्रक येण्यापाठीमागचं कारण काय, एवढं अचानक आणि एवढं तात्काळ पद्धतीने ते परिपत्रक का आलं, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहे. आणि यामधूनच पुढील येणारी जाहिरातीचा काय संभाव्य वाटतो किंवा संभाव्यता किती पर्सेंटेज आहे, किती पर्सेंटेज 31 डिसेंबरच्या जाहिरात येईल की नाही, या संदर्भात पण आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे. त्याच्यामुळं सर्वांनी शेवटपर्यंत राहा, व्हिडिओ पहा, व्यवस्थित माहिती मिळणार आहे यामधून, का जेणेकरून त्या परिपत्रकातून तुमच्या संपूर्ण शंकांचं निरसन आज या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे. चला तर मग जास्त विसर न करता मी सुरू करतो आपल्या आजच्या महत्वपूर्ण लेक्चरला. पण हे झालं कसं, हे झालं कसं, एवढं तत्काळामध्ये कसं काय आलं, विधिमंडळात साहेबांनी मुद्दा का मांडला, गृहमंत्री साहेबांनी, मंत्री महोदयांनी मुद्दे का मांडले, आमदारांनी मुद्दे का मांडले, त्याच्या पाठीमागं काही महत्वाच्या गोष्टी, त्या म्हणजे मित्रांनो, का तुम्हाला मी या ठिकाणी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल मित्रांनो, हो जो यलगार दिसतोय, ह्या यलगारने हे सगळं काही केलेलं मित्रांनो, ही जी टीम दिसती ह्या टीममुळे हे झालेले मित्रांनो. नाहीतर या वर्षी विधिमंडळात आपल्या पोलीस भरतीचा गृह मंत्रालयामार्फत विषय पण निघाला नसता. ह्या टीममुळं ठिकठिकाणी आंदोलन झाले. संगमनेरमध्ये पहिलं महाराष्ट्रातलं पहिलं आमरण उपोषण संगमनेरमध्ये झालं. ठिकठिकाणी आंदोलन झाले, ठिकठिकाणी मोठमोठ्या गोष्टी झाल्या, विद्यार्थ्यांनी निवेदन दिली आणि त्याच्यामधून झाला सुरू हा संघर्ष. तुम्ही पाहू शकले नागपूरमधलं दृश्य मित्रांनो, या ठिकाणी विद्यार्थ्यांनी उपोषणं केली, या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केली, त्याच्यामुळे ती बाप शासनाला विचाराधीन गावा लागली आणि ही चर्चा झाली. ही चर्चा झाल्यानंतर असं या ठिकाणी तुम्ही पाहत असाल, विधान भवनामध्ये कार्यकर्ते गेले होते आपले सगळे कार्यकर्ते विधान भवनासह पार जिदना तिथं जिकडं ना तिकडे गेले होते. प्रत्येक ठिकाणी हे पाहू शकता, सचिवांपर्यंत पोहोचले, फायनलच्या स्टेप पर्यंत पोहोचले आणि पर्याय नावाचा तो सचिवांनी त्यांना शब्द दिला होता का आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करू, आणि तो प्रयत्न म्हणजेच कालचा परिपत्रक आहे, कालचा जी आर आहे. चला तर मग काही गोष्टी समजून घ्या. काय होतं, तुम्हाला नुसतं वाटतं भरती येणार, भरती येणार, भरती येणार, भरतीला उशीर का होतो, त्याच्या पाठीमागे काही गोष्टी असतात, काही कारण असतं त्याच्या पाठीमागे, ते काय ते सगळे आज मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकदम परफेक्टली क्लिअर करतो आज लक्षामध्ये. त्याच्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, अतिशय महत्वाची माहिती देऊन जाणार आपला हा व्हिडिओ असणार आता लक्षात घ्या. कारण की तात्काळ जागांची माहिती मागवली याचा अर्थ काय किंवा त्या जी आर मध्ये काय दिले हे आपण या ठिकाणी पाहू. ओके, चला तर मग करतोय मी आपल्या आजच्या व्हिडिओला, महत्वपूर्ण व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात. आज लक्षामध्ये पहा, आपल्या समोर दिसतोय मित्रांनो, काल आलेलं परिपत्रक आपल्या समोर दिसतंय. स्पष्ट अक्षरामध्ये तुम्हाला सांगतोय आणि स्पष्ट भाषेमध्ये सांगतोय. समजून घ्या का काही गोष्टी याच्यामध्ये फार महत्वाच्या आहेत. अप्पर पोलीस महासंचालक कालचं 18 तारखेचं मी परवाचं परिपत्रक आहे. पोलीस शिपाई सवर्गात रिक्त होणाऱ्या पदांची माहिती पाठवण्याबाबत मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची, एक गोष्ट. बरेच परिपत्रक येतात, बरेच परिपत्रक जातात. हे जे परिपत्रक आहे हे गृह विभागाचं असेल पण महाराष्ट्र शासन लक्षामध्ये. याच्या पेक्षा महत्वाचं म्हणजे हा जो मायना आला ना बाळांनो, हा मायना परिपत्रकांमध्ये कुठेही येत नाही. याच्या आधीचा हा जो मायना आहे कप्पीकृत आरक्षणाचा मायना आहे, कप्पीकृत आरक्षण म्हटलं जात त्याला. आणि यामध्ये पूर्णपणे तत्पूर्वी एक काम करा, जे विद्यार्थी नवीन आहेत, नव्याने आपलं चॅनल पाहत आहेत, त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण का अशीच रोजची नवीन माहिती, नवीन अपडेट तुम्हाला देत जाणार आहे. आणि जे पूर्ण नवीन आहे का, ज्यांना आपल्या संपर्कात अजून अपडेट रोजच्या समजत नाही, त्यांनी माझा हा व्हॉट्सअपचा नंबर आहे, याच्यावरती मेसेज करा मला आणि तुमचं गाव आणि जिल्हा सांगा, जेणेकरून तुम्ही रोजच्या माझ्या संपर्कात जोडले जाणार, रोजची अपडेट, रोजची माहिती तुम्हाला घर बसल्या आणि मोफत मिळेल. ओके, चला. त्यानंतर मित्रांनो, जी आर पवन, मग पुढचं बोलतो मी, त्यांनी काय सांगितलं पहा,
उपरोक्त विषयास पहिला पॅराग्राफ उपरोक्त विषयास अनुसरून या कार्यालयाच्या संदर्भातील पत्राच्या अनुषंगाने दिनांक 1/1/2022 ते 31/12/2023 या कालावधीत विविध पोलीस घटकातील रिक्त असलेले पद सन 2022-23 पोलीस शिपाई भरतीने भरण्याकरिता पोलीस शिपाई भरतीने भरण्याकरता एक मिनिट काय सांगितले रिक्त असलेली पद 31/12/2023 या कालावधीतले रिक्त असणारे पद 1/1/22 पासून म्हणजे ही भरती होणार आहे 21/22 ची समजते का मी काय बोलतो ही भरती कुठली होणार 21/22 ची ही भरती असणार लक्षामध्ये सॉरी 22 ची भरती असणार बरोबर या कालावधीत विविध पोलीस घटकातील रिक्त होणारे पद 2022-23 पोलीस शिपाई भरतीने भरण्याकरता बिंदू नामावली प्रमाणात करून पोलीस शिपाई एक मिनिट मी ज्याला ज्याला हे करेल हायलाइट करेल ते त्याचा विषय सांगतो तुम्हाला काय काय होता 10 ऑक्टोबरचं परिपत्रक काय होतं 29 नोव्हेंबरचं परिपत्रक आणि काय चालू आहे आज या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये एकदम परफेक्टली मी तुम्हाला क्लिअर करतो का ज्या कुठेही क्लिअर होणार नाही आणि कुणीही तुम्हाला सांगणार नाही बिंदू नामावली प्रमाणित करून पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई व बँड्समन या पदांवर रिक्त होत असलेल्या पदांची विहित नमुन्यातील माहिती कप्पीकृत आरक्षणासह दिनांक 30/10/2023 पूर्वी या कार्यालयास कार्यालय अधीक्षक शंकर कुलकर्णी ई ऑफिस वरील शंकर वगैरे वगैरे या लॉगिन आयडीवर न चुकता पाठवण्याबाबत सर्व घटक प्रमुखांना कळवण्यात आले आहे कधी कळवण्यात आलं होतं 30 ऑक्टोबर पर्यंत कळवण्यात आलं होतं तसंच दिनांक 8/11/2023 ते 13/12/2023 8/11 ते 13/12 लक्षमी रोजी स्मरणपत्र पाठवणी स्मरणपत्र म्हणजे त्यांना ऑक्टोबरला बोलवलं होतं त्यांच्याकडून पाहिजे तशी माहिती गेली नाही परत त्यांनी स्मरण पत्र पाठवलं म्हणजे तुम्ही पहा तुम्ही म्हणता ना पोलीस भरती येत नाही पोलीस भरती होत नाही कुठेही वातावरण नाही पण तुम्हाला मी वारंवार कायम सांगत असतो का आतमधल्या ज्या ऑफिसियली क्रिया आहेत ना त्यांच्या ऑफिसियली प्रोसेस ज्या आहेत ना ऑफिसियली ज्या आपल्याला कळत नाही त्या चालू असतात पहा त्यांनी परत 8/11 ते 13/12 या दरम्यान स्मरणपत्र पाठवलं परत म्हणजे 8 तारखेला पाठवलं होतं आणि 13 तारखेला पाठवलं होतं म्हणजे त्यांनी 10 दिवसात स्मरणपत्र पाठवलं होतं पहिलं स्मरणपत्र 10 दिवसात पाठवलं दुसरं स्मरणपत्र त्यांनी महिन्यांनी पाठवलं होतं पाठवून सुद्धा नमूद घटक प्रमुखांनी विहित नमुन्यातील माहिती अद्यापपर्यंत कार्यालयास प्राप्त झाली नाही काय अद्यापपर्यंत कार्यालयास प्राप्त झाली नाही याचाच परिणाम 10 ऑक्टोबरला एक आकृतीबंध आला होता आपण बघा त्याच्यावर व्हिडिओ टाकला होता म्हणले जागाला 90,000 जागा असतात आकृतीबंध आला तो आकृतीबंध 10 ऑक्टोबरचा आकृतीबंध त्याच्यानंतर परत 29 नोव्हेंबरला एक आकृतीबंध आला बघा दुसरा आकृतीबंध आता आला 10-15-20 दिवसापूर्वी ते 2 आकृतीबंध आणि ह्या 2 आकृतीबंधामध्ये असलेली तफावत ह्या 2 आकृतीबंधामध्ये तफावत होती आणि ही तफावत लक्षात द्या ही जी तफावत होती 2 आकृतीबंधामध्ये ही तफावत त्यांनी क्लिअर करण्यासाठी 15 डिसेंबर 2023 पासून मुंबईमध्ये राज्यातल्या सर्व एसपी आणि त्यांचे जे एसपी आणि ऑफिसियल जो स्टाफ आहे त्यांच्या बैठका चालू आहेत त्या संदर्भातला पण व्हिडिओ मी तुम्हाला दिलाय सबस्क्राईब का करा सांगतो मी मित्रांनो सबस्क्राईब करून मलाही काही भेटत नाही किंवा तुम्हालाही काही नाही पण माझ्यापेक्षा तुम्हाला जी माहिती भेटणार आहे मित्रांनो ती एकदम परफेक्ट माहिती भेटत असते आपल्या चॅनलवर तुम्हाला पण माहिती अधिकृत आणि एकदम समजूतदार पद्धतीने माहिती म्हणजे हरदे सर लक्षामध्ये पाठवण्याबाबत सर्व घटक प्रमुखांना कळवण्यात आलं होतं झालं काय मित्रांनो त्यांनी काय केलं बघा आता डीजीला रोज मीटिंग चालू आहे 15-16 तर त्या बैठका चालू 29 तारखेपर्यंत त्या बैठका चालणार 29 तारखेपर्यंत जवळजवळ 15 दिवस त्या बैठक आहेत लक्षामध्ये राज्यातल्या सर्व कार्यालयाची एसपी कार्यालयाची बैठक ते चालू त्यांचे लिपिक वगैरे काय असतील जागा किती आहेत काय आहे कसं आहे त्यांनी सगळं सांगायचं त्या ठिकाणी म्हणजे जाहिरातीचे जे चान्सेस आहेत आपले हे मोठ्या प्रमाणात चान्सेस येऊ राहिले त्यांनी आता तो आकृतीबंध क्लिअर केल्यानंतर परत फायनली आकृतीबंध येईल एक स्मरणपत्र पाठवले तरी आकृतीबंध आलं नसल्यामुळे परत आता फायनली आकृतीबंध येईल आणि पुढचा पॅरा काय सांगतोय तरी खालील नमूद घटक प्रमुखांना विनंती करण्यात येते की त्यांनी उपरोक्त नमूद कालावधीत पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई बॅन्समन पदावर रिक्त होत असलेल्या पदांची माहिती बिंदू नामावली प्रमाणित करून वर नमूद लॉग इन आयडीवर दिनांक 22/12 आज तारीख किती आहे 20 तारीख आहे ती म्हणत होतो ना रविवार 17 सोमवार 18 मंगळवार काल 19 आणि आज 20 तारीख आहे आज बरोबर आज 20 तारीख आहे 2 दिवस आपल्या हातामध्ये 2 दिवसापर्यंत ती माहिती पर्यंत न चुकता पाठवायची आता तुम्ही म्हणशान हे पाठवत असतात त्यांच्या ऑफिसची कामं आहेत ते त्यांची कामं असतात त्यांची कामं ते करत असतात लक्षामध्ये सदरची माहिती फक्त ई ऑफिसद्वारे पाठवण्यात यावी अन्य कोणत्या मार्गाने ती पाठवायची नाही ई ऑफिस त्यांचे ते ऑफिसली असतात ते त्याची पाठवायची तसंच सदर पोलीस शिपाई सवर्गात रिक्त होणारी पदे भरती प्रक्रियेने भरण्याकरता इथं थांबा बरं आता थोडीशी गडबड्या आता मी हे बिंदू नामावलीचा काय प्रॉब्लेम होते हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता इथं तुम्ही बघा पोलीस सवर्गात रिक्त होणारी पदे भरती प्रक्रियेने भरण्याकरता शासनाची मान्यता घेतल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही याची कृपया सर्व घटक प्रमुखांनी दक्षता किंवा नोंद घ्यावी या लाईनचा अर्थ असा होतो बाळांनो की जी पदं आहेत ती पदं आम्हाला फायनली पाठवा
पूर्णपणे पोलीस शिपाई पदांचा आकृतीबंध तयार करायचा आहे आणि तो आकृतीबंध तयार केल्यानंतर आम्हाला त्या आकृतीबंधाला त्या जागा रिक्त आहे त्या जागेला आम्हाला शासनाची मान्यता घ्यायची आहे, अजून घेतलेली नाही. शासनाने जरी घोषणा झाल्या, घोषणा होणं वेगळं असतं, कागदपत्रे अशी परिपत्रक येणं वेगळं असतं, विधिमंडळात बोलणं वेगळं असतं, या ठिकाणी परिपत्रक येणं प्रत्यक्षात कारवाई होणं वेगळं असतं. हे लक्षात ठेवा. विधिमंडळात जेवढा निधी केला जातो तो निधीचा वापर इकडे किती होतो हे तुम्हाला माहिती. विकास तिकडे विकासाच्या गंगा वाहतात, इकडे विकासाच्या काय होतं तुम्हाला पण माहिती. त्याच्यामुळे तिकडचं बोलणं आणि इकडचं प्रत्यक्षात कामकाज करणं याच्यामध्ये फार मोठा डिफरन्स असतो, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ही शासनाची मान्यता घेतल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करते. मग यांनी सांगितले तुम्ही जे दोन आकृतीबंध होते का त्याच्यात थोडी तफावत होती, चुकावत आहे त्याच्यामध्ये, त्या दोन आकृतीबंध पाठवले त्याच्यात. म्हणून तिसरा आकृतीबंध फुल अँड फायनली बनवण्यासाठी त्यांच्या बैठका चालू होती 29 तारखेपर्यंत. म्हणजे जाहिरात आपली 31 डिसेंबरच्या येण्याची शक्यता आहे. पण जर 31 डिसेंबरच्या जाहिरात आली नाही तर मी एक सांगतो तुम्हाला, तरी जाहिरातीला जास्त उशीर होणार नाही पुढे यायला, काळजी करू नका. त्याच्यामुळे बाबांनो लगे राहो मुन्ना भाई, पूर्णपणे अभ्यास आणि पूर्णपणे ग्राउंड फोकस करावा. नो जाहिरातीचं काही नसतं, आपण नुसतं जाहिरात येतील आणि जाहिरात आली का मग आपण तयारी करतो. आपली संघटना हॉल तिकीट आलो अभ्यास करणारी संघटना होता कामा नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे शासन मान्यता घेतल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता नाही. त्यांनी डायरेक्टली सांगितले घटक प्रमुखांनी नोंद घ्या, तुम्ही जर एकदा आम्हाला एकदा आकृतीबंध जर दिला आणि तो आकृतीबंध आम्ही जर फायनली डन केला आणि तो कप्पीकृत आरक्षणासह जो आकृतीबंध तुम्ही आम्हाला द्याल तो आरक्षणासह आम्ही जर शासनाची मान्यता घेतली तर त्याच्यानंतर तुमच्या का जागा कमी जरी असल्या आणि जास्त जरी झाल्या तरी त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा बदल करता येणार नाही. बाळांनो ही माहिती याच्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे पहा तुम्ही हे सर्व एसपी कार्यालय वगैरे सगळं सर्वांना पाठवलं, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर हे जे बाळांनो ही जी आहे तुम्हाला आठवलं की जाहिरात आपली येते ना, जाहिरात पोलीस शिपायची ती याच्यामध्ये येते. हे कप्पीकृत आरक्षण याच्यामध्ये जाहिरात येते, बरोबर आहे ना? अशी जाहिरात येते या ठिकाणी, समजलं का? ही जाहिरात हा पूर्णपणे फायनली जाहिरातीचा मायना आहे डायरेक्टली. म्हणजे आता त्यांनी हे नाही सांगितलं का नाशिकला 1800 जागा रिक्त आहेत, पुण्याला 1500 जागा, असं नाही. डायरेक्टली कप्पीकृत आरक्षण असं आराखडा द्या आम्हाला. ईडब्ल्यूएसला किती, इमावला किती, विमाप्रला किती, खुल्ल्याला किती, भजकला किती, भजडाला किती, भजवला किती, विजाला किती, याजाला किती, याजाला किती, सगळं सांगा. हे त्यांनी सांगितलेले लक्षमध्ये. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ना, ही जी कासव गतीने प्रोसेस होणार होती का, ही डायरेक्ट शीघ्र गतीने प्रोसेस सुरू झाली, लक्षात ठेवा. आलं लक्षात, अतिशय जलद गतीने ही प्रोसेस सुरू झालेली. त्याच्यामुळे लवकरच काही ना काही आनंदाची बातमी आपल्याला नक्की 100% येणार आहे. तर त्याचबरोबर इथं पाहू शकता पोलीस शिपाई चालक, म्हणजे चालकच्या जागा यावेळेस पण भरपूर असणार आहे. त्यानंतर पाहू शकता पोलीस शिपाई बॅन्समन, या बॅन्समनची जागा तब्बल बाळांनो 6 वर्षापासून या बॅन्समनची भरती नाही, लक्षात ठेवा. 2015-16-17 पासून या बॅन्समनची भरतीच नाही आलाच. त्याच्यामुळे या बॅन्समनच्या सुद्धा यावेळेस प्रत्येक जिल्ह्याला जागाच कर बॅन्समनची यावेळेस रिक्त झालेले. कोरोनापासून यावेळेस बॅन्समनची जी पद आहे ती बऱ्यापैकी रिक्त झाली. त्याच्यामुळे याची पण मोठी भरती, 6 बॅन्समनची सुद्धा एकदम मोठ्या प्रमाणात भरती असते, दाट शक्यता, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही पुढे पहा सशस्त्र पोलीस शिपाई एसआरपीएफची सुद्धा मोठी प्रमाणात जागा असणार आहे. आणि सशस्त्र पोलीस शिपाई बॅन्समन त्यांच्या, म्हणजे बॅन्समन तुम्हाला पोलीस बॅन्समन आणि एसआरपीएफ बॅन्समन दोन्ही पण बॅन्समनच्या दोन्ही ठिकाणच्या जागा या ठिकाणी रिक्त आहेत. आणि हा जो महिना आहे हा वर्तमानपत्रात जाहिरातीमध्ये. आता ते काय करणार, सपोज आता बॅन्समनच्या इथे ना, सपोज आता समजा इथं 500 जागा आहेत, सॉरी 550 जागा आहेत, मग इथं लगेच सर्वसाधारणला किती 12-14 इथं याला 9 किंवा अंशकालीनला 3 किंवा पोलीस पाल्याला 3 असं सगळं फायनल होणार. आणि या ठिकाणी या जाहिरातीमध्ये इथं एकूणमध्ये जे आहे आकडा हा एकूणचा इथं 50 फायनल येणार. म्हणजे ही जाहिरातीचे रकाने जे दिसतात तुम्हाला हे भरायला सांगितले त्यांनी. आणि आता जे म्हणजे फायनली हा जी असं सांगतो की आता फायनल टप्प्यात आलेले अंतिम. आता डायरेक्टली रिक्त जागा नका सांगू फक्त, तर फक्त रिक्त जागा नका सांगू, तर त्या रिक्त जागा आरक्षण असेल सांग. म्हणजे त्या आहे असे तिकडे गेले का ती आहे अशी वर्तमानपत्रात जाहिरात होती. कारण कोणती जाहिरात शासनाची यायच्या आधी, जी आर याच्या आधी, ती वर्तमानपत्रात ते प्रसिद्ध करतात. आणि वर्तमानपत्रात प्रसिद्ध केल्यानंतर मग ती जाहिरात आपल्या जी आरच्या स्वरूपात येते आणि फॉर्म भरायचं. म्हणजे आता आज तारीख आहे 20-22 तारखेपर्यंत त्यांनी मागितले. आणि 22 तारखेनंतर आपल्याला लवकरच पुढचे राहिले दिवस 22 आणि 8-30, म्हणजे 9 दिवस राहतील 31-च्या आत म्हटलं तर. आणि एक सांगतो, काळजी करू नका, जर ऍड नाही आली तर कदाचित ते त्या ठिकाणी वया संदर्भातला आपल्याला नक्कीच वाढ करून देतील, लक्षात ठेवा. आलं लक्षामध्ये? त्याच्यामुळे अतिशय महत्वाची माहिती होती ह्या बिंदू नामावली संदर्भातल्या. मी मागच्या परिपत्रकांबद्दल सांगितलं मी तुम्हाला, जो बिंदू नामावली म्हणजे काय बाळांनो, जागांची रिक्त पद भरलेली पद मंजूर पद त्याच्यापैकी भरलेली पद किती, रिक्त पद किती, बिंदू नामावली म्हणजे आकृतीबंध. लक्षात, बिंदू नामावली आज एकदम हे शब्द आहे. त्याच्यानंतर शासनाची मान्यता घेतल्यानंतर
अजून मान्यता घेतलेली नाही, लक्षात उशीर होऊ शकतो, पण इतका पण उशीर होणार नाही, मान्यता वन डे होऊ शकते लक्ष मध्ये. त्याच्यामुळे या सगळ्या जीआरचा अर्थ हा होता अतिशय महत्वपूर्ण पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं. शेवटपर्यंत मी एवढं पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशीच माहिती नवनवीन माहिती रोजच्या रोज एकदम प्रॉपरली. आता कसं वाटलं व्हिडिओ पाहिलो, झालं ना क्लिअर सगळं एकदम परफेक्ट? दोन वेळा जीआर वाचला असून तुम्ही काल लक्ष मध्ये हे जे शब्द घेतल्यानंतर म्हणजे मान्यता बाकी अजून लक्ष मध्ये गृहविभाग विधिमंडळात फक्त घोषणा केली होती, मान्यता नाही दिली, घोषणा केली होती. आणि कोणती भरती प्रक्रिया करायची म्हटलं, काय करायचं, त्याला वित्त विभागासह प्रॉपरली जी आर परिपत्रक आणि तुम्ही आजही पोलीस भर आजही वित्त विभागात गेले, आजही गृहविभागात गेले, म्हणजे ना आम्हाला 1990 साली जी पोलीस भरती झाली त्याचं दाखवा, 95 भरती झाली दाखवा, 2005 पोलीस भरती झाली त्याचं दाखवा, 2012 झाली त्याचं दाखवा. सगळं तिथं असतं, रेकॉर्डली कामं चालतात, डायरेक्टली कामं चालत नाही, सगळं प्रोसेस त्या ठिकाणी त्यांच्याकडे त्या ठिकाणी असतात लक्षामध्ये. अशा पद्धतीने मित्रांनो हा अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ होता. महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये मी एक महत्वपूर्ण अशी माहिती तुम्हाला या ठिकाणी देण्याचं काम केले, आणि ही माहिती तुम्हाला नक्कीच समजली असताना हे मी गृहित धरतो. आणि सर्वांना तयारी करा, जोरदार तयारी चालू ठेवा, तयारीची आता गरज आहे, कारण आता थोड्या दिवसावरती आलेले, जरी उशीर झाला तर थोडाफार उशीर होईल, जास्त काही उशीर व्हायला नाही मला असं तरी वाटतं आता लक्षामध्ये. त्याच्यामुळं हे घ्या. त्याच्यानंतर मित्रांनो आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर मी ऑनलाईन बॅच संदर्भात तुम्हाला सांगितलंच आहे, परंतु ऑफलाईन बॅचच्या संदर्भात सांगायचं झालं तरी गुरुकुल अकॅडमी विक्रम बोंद्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे बारामती या ठिकाणी, विबीस सर गुरुकुल अकॅडमी टार्गेट बॅचच्या ठिकाणी चालू झाली पोलीस भरती व सैन्य भरती प्रशिक्षण. मित्रांनो पोलीस आणि सैन्य भरतीच्या लेखी व मैदानी परीक्षेची पण उत्तम तयारी करून घेतली, लेखी आणि मैदानी दोन्हींची तयारी करून घेतली जाते. मैदाना सर्वांसाठी प्रशस्त मैदान आहे, तज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शक मित्रांनो, विशेष म्हणजे राहण्याची जेवणाची उत्तम सोय आणि शिस्तप्रिय वातावरण आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे आहे मित्रांनो हे तुमच्यासाठी मी एक सांगतो की हे निवासी बॅचवाल्या मुलांसाठी, ज्यांना निवासी राहायचे त्या ठिकाणी त्यांच्यासाठी बेस्ट आहे. त्याचबरोबर दारूबंदी पोलीस व एसएससी जीडी स्पर्धा परीक्षांची पण तयारी आहे. त्याचबरोबर बॅच सुरू झाली, 15 डिसेंबरपासून बॅच सुरू झाली, कालावधी 6 महिन्याचा आहे मित्रांनो, 6 महिन्याची बॅच असणार आहे. प्रशिक्षण वर्ग, प्रशस्त मैदान, हॉस्टेल, अभ्यासिक आहे, सगळं काही एकाच छताखाली असणार ठिकाण म्हणजे गुरुकुल अकॅडमी रुईपाटी MIDC बारामती या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. 95037705 आणि 86006037155 यामध्ये तुम्ही संपर्क करून या ठिकाणी तुम्ही तुमचा प्रवेश घेऊ शकता. त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे राज्य उत्पन्नची तुम्ही तयारी करताय, आणि राज्य उत्पादन शुल्कची तयारी करत असताना आपली टेस्ट सिरीज चालू, ज्यांना टेस्ट सिरीज लावायची त्यांनी मला मॅसेज, ऍक्च्युअली टेस्ट सिरीज ऍडमिशन बंद झाले होता, मात्र एक दिवस एक विशेष संधी म्हणून आपण एक दिवस देणार आहे सर्वांना, एक जर पेपर पुढे गेला तर, नाहीतर नाही. त्याचबरोबर TCS IBPS पॅटर्न एक पुस्तक आणले अतिशय महत्वाचं, ऑनलाईन पॅटर्ननुसार घेण्यात येणार, सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारे पुस्तक मित्रांनो, तुम्ही हे पण पुस्तक खरेदी करू शकता प्रॉपरली. हे पुस्तक मित्रांनो तुम्हाला आता सध्या हे संपूर्ण महाराष्ट्रात कुठं पण आलेलं कुठं पण भेटू शकतं, त्यात काही विषय नाही. राज्य उत्पन्न शुल्क विभाग, दारूबंदी पुढे, आणि विशेषतः हे संपूर्ण मार्गदर्शक असून याच्यात विशेष काय का, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 संपूर्ण माहिती समावेश केलेला आहे. द स्मार्ट बुक मित्रांनो, त्याचबरोबर मित्रांनो ऑल इन वन सामान्य आणि अंकगणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी टॉपिकची विस्तृत माहिती, व्हिडिओ लेक्चर, ऑनलाइन टेस्ट, सर्वांसाठी प्रश्न, टॉपिक प्रश्न, त्याचबरोबर 800+ स्मार्ट QR कोडचा समावेशासह असणार एकमेव महाराष्ट्रातलं पुस्तक म्हणजेच सिद्धेश्वर हाडवे सर, मार्गदर्शक सिद्धेश्वर हाडवे सर यांचं भारतीय प्रकाशन पुणे. सोबतच आगामी संपूर्ण 2023 वर्षभरातील TCS IBPS पॅटर्न डेली चालू घडवून अपडेट सुद्धा पुस्तकामध्ये तुम्हाला मिळणार आहे आला लक्षवधी. अशा पद्धतीने हे पण तुम्ही खरेदी करू शकता, अतिशय महत्वपूर्ण असं पुस्तक मित्रांनो, हे पुस्तक पण तुम्ही खरेदी करू शकता. आणि जी आता मी तुम्हाला जो व्हिडिओ टाकला, आता जाहिरात येणार संपूर्ण आणि अधिकृत माहिती तुम्ही या ठिकाणी पाहिली, त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. अशीच सहकार्य, असंच प्रेम कायम राहू दे. आणि नवीन विद्यार्थ्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या, आणि आपल्या मित्रांपर्यंत पण व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांना ज्याचा फायदा होईल. ओके ठीक आहे, धन्यवाद, भेटूया परत पुढच्या वेळेमध्ये, तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.